उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा खोटा फोन, नागपूर कंट्रोल रूमला मध्यरात्री 2 वाजता फोन। बॉम्ब शोधक पथकाकडून फडणवीस यांच्या घराभोवती तपास, संशयास्पद वस्तू सापडली नाही। मुंबई पालिकेबाबत कॅगच्या अहवालासंदर्भात कारवाईच्या विलंबाची शक्यता, विधिमंडळात लोकलेखा समितीचं अद्याप गठनच झालं नसल्यानं कारवाई लांबणार। मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचार प्रकरणी कॅग अहवालाच्या आधारे एसआयटीत चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून खंडणी मागणारा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा पोलिसांच्या ताब्यात। बेळगावच्या तुरुंगातनं पुजारी ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांचं विशेष पथक नागपूरमध्ये। उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींचा सावरकरांवर टीका न करण्याचा निर्णय, काल झालेल्या विरोधकांच्या बैठकीत तसे संकेत दिल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडनं सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका, तेव्हा गप्प का बसले, त्यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांना पटली का? सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचा ठाकरेंना सवाल। वीर सावरकरांच्या बाबतीत आम्हाला आदर, त्यामुळे भाजपच्या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नयेत, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नसून विज्ञानवादी हिंदुत्व। राऊतांची भाजपवर टीका। राहुल गांधी यांना हिंदू महासंघाने पाठवलं अंदमानचं तिकीट, सावरकरांवर टीकेपूर्वी राहुल गांधींनी सेल्युलर जेल पाहावं, हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा खोचक सल्ला। शिंदे सरकारची यात्रा सावरकर गौरव यात्रा नसून अदानी गौरव यात्रा, ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांची शिंदे फडणवीसांवर टीका। नांदेडमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्यानं हळद काढणीला वेग, उत्पादनात घट झाल्यानं हळदीला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा। डिझायनर अनिक्षा जयसिंगानेने अमृता फडणवीसांना पाठवलेल्या संदेशात तिचे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे संपर्कात असल्याचं म्हटलेलं, मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा। सैन्यातील शहीद आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शुल्क माफ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा निर्णय। पनवेलमध्ये काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधींवर हुकुमशाही पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगलीच्या आरेवाडीत बिरोबादेवाची यात्रा संपन्न, यात्रेत 2 लाखांहून अधिक भाविकांनी बिरोबाबांचं घेतलं दर्शन। बीडमध्ये एका 12 वर्षीय मुलाने आपत्कालीन विभागामध्ये फोन करत शाळेत बॉम्ब असल्याची दिली माहिती, पोलिसांची उडाली धांदल, मात्र तपासानंतर अफवा पसरल्याचं निष्पन्न। यवतमाळमध्ये आजचं कापूस जळणं आणि वीजबिलाची होळी करत आंदोलन, सोयाबीन कापसाला हमी भाव, पीक विम्याचे पैसे तर वीज दर कमी करण्याची मागणी। शिर्डीमध्ये उद्यापासून 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात, काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात, तर रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा संस्थांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।